मिराज रेल्वे स्थानक परिसरात विनापरवाना तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्या दुकानात पोलीस पथकाने छापा मारला. यामध्ये हजारोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मिराज रेल्वे स्थानक परिसरात तिकिटांचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आज मुंबई रेल्वे विशेष पथक आणि मिराज आरपीएफ पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरात सुरू असलेल्या तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्या दुकानांवर छापा मारून 30,000 तिकिटं, लॅपटॉप असा 34,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. मिराज रेल्वे स्थानक परिसरात महापालिका गाळ्यांमध्ये महेश लगाडे हा परवाना नसताना तिकीट विक्री करताना सापडलाय. या प्रकरणी महेश लगाडे याला पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. मुंबईच्या विशेष पथकाचे ASI कुराडे, पोलीस शिपाई स्वप्नील धनसरे, भूषण कुचरेकर आणि आरपीएफ पथकानं ही कारवाई केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.